सफारी सफारी तुमच्या या कारट्याला तर इतना जायला सांगा अहो स्वतःच्या बायकोचा शत्रू सुद्धा दिसत नाही त्याला ये ऋषिकांत गाढवा काय रे एवढं साधं कळत नाही तुला जे सगळ्यांना कळतं ते साधं कळत नाही तुला अरे जा ना त्या श्रुतीला आता या क्षणी तुझी सगळ्यात जास्त गरज आहे तू इथं काय बघत बसलं तर पळी जा लिहून घ्या माझ्याकडनं लिहून घ्या हा जो कारटा गेला ना तुमचा आता याच्यामुळे तुम्हाला रस्त्यावर याची वेळ येते की नाही बघाच आउट करून टाकले माझं जाते त्या रुंजीवर आपटते एकदाच तोपर्यंत माझ्या डोक्याला ना शांती मिळणार नाही आता वा तुला रुंजी तुला झोपायचा डाऊट होता तर मला सांगायचं होतं ना मी आलो असतो तुझ्या सोबत कशाला तिकडे एकटी गेलीस आणि अडकलीस ऋषी अरे ऋषी झोपाळ्यावर डाऊट असता तर तिने तुला सांगितलं असतं ना पण तिच्या मनातच खोट आहे ना ती तुला कसं सांगेल जी स्वतःच्या बहिणीची नाही होऊ शकली ती तुझी काय होणार मोठी आई तू ना काही बोलूच नकोस मला माहिती तू तिचीच बाजू घेणार जे मला अजिबात पटणार नाही आतापर्यंत छोट्या छोट्या गोष्टी करत होते मी शांत बसले मूग गिळून गप्प बसले पण आता मात्र तिने कहर केलाय तिच्या बहिणीच्या होणाऱ्या बाळालाच नाही तर माझ्या होणाऱ्या नातवाला सुद्धा तिने मारलंय या बाबतीत मी आता कोणाचं ऐकून घेणार नाही मोठी आई असं काही नाही अग असच आहे रुंजी आज संध्याकाळ पर्यंत तू तुझा गुन्हा कबूल कर सगळ्यांसमोर श्रुती समोर मी काहीच केलेलं नाहीये त्यामुळे कबूल करण्याचा प्रश्नच येत नाही रुंजी मी तुला पुन्हा एकदा शेवटची संधी देते आणि तुम्ही दोघांनी तिला जरा समजवा आज संध्याकाळ पर्यंत गुन्हा कबूल करायला सांगा नाहीतर त्याचे परिणाम घरातल्या सगळ्यांना भोगावे लागतील काय बोलतीस तू काय करणार आहेस तू आता मी आता शांत बसणार नाहीये तिने जर का हिचा गुन्हा कबूल नाही केला ना आज मग बघ मी काय करते मी पोलिसांनाच बोलवणार आणि तेच हिच्याकडनं गुन्हा कबूल करून घेतात की नाही बघच बहिणी काय बोलताय या घरामध्ये पोलीस आणणार तुम्ही हो आता गुन्हेगार गुन्हा कबूल करायला तयारच नाहीये ना मग त्याचा गुन्हा सिद्ध करायला तर हवा ज्यांना सरळ भाषा कळत नाही त्यांना पोलिसांची भाषा बरोबर कळते आज संध्याकाळ पर्यंतची वेळ आहे तुझ्याकडे गुन्हा कबूल कर